वेलकम टू अश्विनीज रेसिपी। नमस्कार, मी अश्विनी आणि अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण रिफ्रेशिंग अशी मिंट चॉकलेट आईस्क्रीम बनवतोय, खूप टेस्टी लागते। तर त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक कप म्हशीचं दूध घ्यायचे, फुल क्रीम दूध वापरायचे। त्यामध्येच आपल्याला 1/4 कप मिल्क पावडर टाकायची, 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि 2 टेबलस्पून यामध्ये आपल्याला साखर टाकायची। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। तरी आपण आता गॅसवरती ठेवूयात आणि याला एक उकळी येईपर्यंत आपण हे होऊ देणार आहोत। तर लो फ्लेम ठेवली मी गॅसची आणि याला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। तर या अगोदर मी प्रोफेशनल पद्धतीच्या बऱ्याच आईस्क्रीम शेअर केलेल्या आहेत, तसेच घरगुती आणि सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्यासुद्धा आईस्क्रीम शेअर केलेल्या आहेत। आणि आईस्क्रीमसाठी जे लागणारं साहित्य आहे, त्याची किंमत आणि ते कुठे मिळतं याचासुद्धा एक डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे। तर आता या दुधाला एक उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की दुधाला छान घट्टसरपणा आलेला आहे, भरपूर थिक झालेला आहे ते। तर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे दूध आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर मी गॅसची फ्लेम आता बंद केली आहे। तर हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर इथे आपल्याला आता एका बाउलमध्ये 1 कप व्हिपक्रीम घ्यायची आणि याला आपल्याला बीट करून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण ही व्हिपक्रीम वापरतो त्याच्या 2 तास अगोदर आपल्याला ती फ्रीजरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवायची, म्हणजे ती व्यवस्थित बीट होते। तर आजचा आपला थोडासा वेगळा फ्लेवर आहे, पण खायला खूप टेस्टी लागते आणि खूप रिफ्रेशिंग अशी आपली आईस्क्रीम होणार आहे आजची। आणि खूप सोपीसुद्धा आहे, कमी साहित्य लागतं यासाठी। तर आता ही व्हिपक्रीम आपली व्यवस्थित बीट झालेली, खूप आपल्याला जास्त बीट करायची नाही व्हिपक्रीम। तर आईस्क्रीमसाठी ही परफेक्ट झालेली आहे। तर यामध्ये आपल्याला आता कंडेन्स मिल्क टाकायचं आहे 1/4 कप आणि जे आपण दूध थंड व्हायला ठेवलेलं होतं ते सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। तर ते मी असंच न टाकता गाळून घेते। जरी यामध्ये एखादी गुठळी राहिलेली असेल तर ती आपल्या आईस्क्रीमच्या बेसमध्ये जाणार नाही गाळून घेतल्यामुळे। तर या अगोदर मी फ्रेश स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, पान आईस्क्रीम, चॉकलेट, व्हॅनिला अशा बऱ्याच आईस्क्रीम शेअर केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आता हे मी मिक्स करून घेते, बीटरने मिक्स करते म्हणजे ते पटकन मिक्स होईल। तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेले। तर हा आपला आता 1 लिटरचा आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे, पण मी यातला 1/2 बेस या आईस्क्रीमसाठी वापरणार आहे। तर इथे मी फ्रेश पुदिना घेतला आहे, मी तो अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। तर साधारण 1/2 लिटरसाठी मी इथे 1/4 कप पुदिन्याची पानं अगदी बारीक करून घेतली आहेत। सोबतच आपल्याला मिल्क चॉकलेट कंपाऊंड आणि डार्क चॉकलेट कंपाऊंड लागणार आहे। ते सुद्धा मी 2 टेबलस्पून मिल्क कंपाऊंड आणि 2 टेबलस्पून डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलं आहे। अगदी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला ते आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर याला शक्यतो कुठल्याही इसेन्सची आपल्याला गरज पडत नाही, फक्त याला कलर येण्यासाठी मी थोडासा यामध्ये ग्रीन कलर मिक्स केला आहे। तर ऑप्शनल आहे, जर तुम्ही घरच्यासाठी बनवत असाल तर यामध्ये कलर ॲड नाही केला तरीही चालेल, पण खायलाही आईस्क्रीम खूप टेस्टी लागते। नक्की तुम्ही एकदा ही आईस्क्रीम बनवून बघा आणि बनवल्यानंतर तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। तर आता हे आपण सेट होण्यासाठी ठेवूयात। तर मी असंच हे बाउल सेट होण्यासाठी ठेवते, फक्त याला वरतून ॲल्युमिनियम फॉईल लावायचं आहे आणि वरतून एखादी आपल्याला प्लेट ठेवायची आहे। तर हे 8-10 तास किंवा मग रात्रभर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता। तर ही आईस्क्रीम मी साधारण 8 तास सेट करून घेतलेले, ज्याचं आपण ॲल्युमिनियम फॉईल काढूयात। व्यवस्थित सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं। नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा।